आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। 8 दिवसानंतर आज सकाळी या ठिकाणी वाईन शॉप सुरू करण्यात आले, त्यामुळे माजलगाव येथे मद्यप्रेमींनी दारूच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याचं दिसून आलंय। हे दृश्य आहे बीटच्या माजलगाव या ठिकाणचं। 8 दिवसानंतर वाईन शॉप खुली झाली आणि त्यामुळे दारूप्रेमींनी अशा प्रकारे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। लसीकरणाचा मोठा टप्पा आता देशभरात लवकरच सुरू होणार आहे। 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे। केंद्र सरकारने याआधी मोठी घोषणा केली आहे, पण आता या लसीकरणासाठीची नोंदणी लवकरच सुरू होणार आहे। येत्या शनिवारपासून कोविन ॲपवर यासाठी नोंदणी करता येणार आहे। सध्या 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांनाच लस दिली जाते। 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे आणि शनिवारपासून त्याची नोंदणी कोविन ॲपवर करता येणार आहे। भीक मागा, चोरी करा, उधार घ्या पण ऑक्सिजन द्या, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले। दिल्लीमधील मॅक्स हॉस्पिटल दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संदर्भात याचिका दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहे। सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा केंद्र सरकारला खडे बोल सुनावले। जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, दूध डेअरी, मिठाईची दुकान, भाजीपाला, मांस विक्री सकाळी 7 ते 11 दरम्यान निश्चित केली आहे। यामुळे गुरुवारी सकाळी या वेळेत भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाली होती। नंतर दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता। कोरोना अपडेट्स। 22 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1034 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 175 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे। तर आज दिवसभरातून 1204 रुग्ण कोरोनातून बरे झालेत।